येत्या 12 जुलैला विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होते आणि त्याच दिवशी निकालसुद्धा येतील. गेल्या वेळेस तुम्हाला आठवत असेल तर 2022 या विधान परिषदेच्या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला होता आणि सगळी राजकीय समीकरणं बदलली, एकनाथ शिंदेंचं बंड झालं होतं. यावेळेस विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत. लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीचं पारडं राज्याच्या राजकारणात जड झालं आहे आणि त्यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यात महाविकास आघाडीकडून आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी दिल्यानंतर या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होणार का, म्हणजे इकडची मतं तिकडे जाणार का, कोणाची मतं फुटणार, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि ही शक्यता पण वर्तवली जाते की तसं होईल. विधानसभेचं पक्षीय बलाबल जर आपण पाहिलं तर त्या आकडेवारीनुसार महायुतीचे 9 आणि महाविकास आघाडीचे 2 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात, पण मवियानं 1 उमेदवार अधिकचा दिला आहे आणि त्यामुळे या निवडणुकीत रंगत आली आहे. आणि म्हणून आमदारांची फोडाफोडी या निवडणुकीतही होणार का, हा प्रश्न आहे. अजित पवार गटाचे आमदार फुटतील की एकनाथ शिंदेंकडचे, काही सांगता येत नाही. विधान परिषदेच्या या निवडणुकीचं गणित नेमकं कसं आहे, कोणत्या पक्षाकडे किती संख्याबळ आहे आणि कोणाचं गणित याच्यामध्ये बिघडू पण शकतं, हे जाणून घ्यायचा एक प्रयत्न आपण करूयात. महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार नेमके आहेत कोण ते अगोदर बघूयात. सगळ्यात पहिल्यांदा भाजपचे उमेदवार कोण आहेत, पंकजा मुंडे, परिणय फुके, सदाभाऊ खोत, अमित गोरखे आणि योगेश टिळेकर, 5 उमेदवार भाजपचे आहेत. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं दोघांना तिकीट दिलंय, शिवाजीराव गर्जे आणि राजेश विटेकर. शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून 2 जण आहेत, कृपाल तुमाने आणि माजी खासदार भावना गवळी. आता शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गट म्हणजे महाविकास आघाडीकडे येऊयात. मिलिंद नार्वेकरांचं नाव पुढे आलंय. शेकापचे जयंत पाटील ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं समर्थन दिलंय आणि काँग्रेसकडनं प्रज्ञा सातव यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे. आता या निवडणुकीत मतदान कसं होणार त्यावर एक नजर टाकूयात. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारांसाठी विधानसभेचे सगळे आमदार मतदान करत असतात. हे मतदान गुप्त पद्धतीनं होत असलं तरीही पहिल्या आणि दुसऱ्या प्रेफरन्सच्या मतांनुसार उमेदवार निवडून येतो. विधानसभेमध्ये आताच्या सध्याच्या घडीला आमदारांचं संख्याबळ आहे 274. त्यानुसार प्रत्येक उमेदवाराला निवडणुकीसाठी पहिल्या प्रेफरन्सची 23 मतं पाहिजेत, म्हणजे 23 आमदारांची आवश्यकता आहे. संबंधित मतदारसंघाची मतदारसंख्या, उमेदवार यांच्यानुसार निवडणूक आयोग हा जो कोटा आहे तो निश्चित करत असतं. या निर्धारित कोट्याएवढी प्रथम क्रमांकाची मतं मिळवली तर तो उमेदवार विजयी होतो. पहिल्या पसंतीची मतं कोट्याएवढी नाही मिळाली तर मग दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातात, मग तो कोटा पूर्ण झाला की उमेदवार विजयी होतो. निर्धारित कोटा पूर्ण करणारा कोणताही पसंतीचा उमेदवार विजयी होऊ शकतो, त्यामुळं कोणाचंही मतदान या निवडणुकीत वाया जात नसतं. पहिली पसंती आणि दुसरी पसंती. विधान परिषद निवडणुकीत सगळ्यात मोठा मुद्दा जो आहे तो गुप्त मतदानाचा. राज्यसभेत खुलं मतदान होतं, त्यामुळं पक्षाच्या आमदारांना मतदान दाखवून टाकावं लागतं, पण विधान परिषदेत मात्र तसं नसतं, ते गुप्त असतं. आणि म्हणूनच विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होणं म्हणजेच मतं फुटण्याची शक्यता नेहमी व्यक्त केली जाते, जी मागच्या निवडणुकीमध्ये झालेली होती तुम्हाला आठवत असेल तर. आता महायुतीची ताकद नेमकी किती आहे ते आपण बघूयात. विधानसभेच्या आमदारांचं संख्याबळ आहे 288 आणि विधानसभेत विद्यमान आमदारांची संख्या आहे 274. आता विधान परिषदेच्या 11 जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज आहेत 12 आणि त्यामुळं या 12 उमेदवारांना निवडून येण्यासाठी प्रत्येकी 23 आमदारांच्या मतांची गरज आहे. महायुतीचे एकूण आमदार आहेत 200 आणि महायुतीचे एकूण उमेदवार आहेत 9. यात भाजपचे 5 उमेदवार रिंगणात आहेत. अपक्षांसह भाजपचे एकूण आमदार होतात 110. भाजप आमदारांनी आपल्या पहिल्या प्रेफरन्सची मतं भाजपच्या उमेदवाराला दिली तर त्यांना 5 मतांची कमतरता आहे या सगळ्या गणितामध्ये. शिवसेनेच्या शिंदे गटाकडे 2 उमेदवार आहेत, त्यांच्याकडे अपक्षांसह आमदारांची संख्या आहे 48. त्यामुळं शिंदेंच्या या 2 उमेदवारांसाठी त्यांच्याकडे आमदारांचं पुरेसं बळ दिसत असलं तरी त्यांना समर्थन दिलेल्या अपक्षांची भूमिका महत्त्वाची ठरेल. सोबत असलेले अपक्ष मत देताना शिंदेंसोबत राहतात की दुसरीकडे वळतात हे जास्त महत्त्वाचं आहे. अजित पवारांकडे जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांचंही 2 उमेदवार आहेत. आपल्याकडे 40 आमदारांचं समर्थन असल्याचा अजित पवार गटाचा दावा आहे,
परंतु आता नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये जी निराशा त्यांच्या पदरी पडली, त्यानंतर किती आमदार अजित पवारांच्याच बाजूला राहतात आणि किती शरद पवारांच्या बाजूला येतात त्यातून फुटून, हे बघणं जास्त महत्त्वाचं असेल. तो सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. महाविकास आघाडी तिसरा उमेदवार कसा निवडून आणणार हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण त्याच्यामुळं सगळी गणितं गडबडणार आहेत. आता महाविकास आघाडीकडे एकूण सध्याचे आमदार आहेत 3 मिळून 65 आणि त्यांचे उमेदवार आहेत 3. काँग्रेसकडे 37 आमदार आहेत, त्यामुळं काँग्रेसच्याकडे 7 ते 10 उर्वरित आमदारच आहेत. ते ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना मतदान करणार की शेकापचे जयंत पाटील, ज्यांना शरद पवारांच्या राष्ट्रवादीने समर्थन दिलं आहे, त्यांना मतदान करणार हे पाहावं लागेल. आताच्या घडीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे 15 आमदार आहेत, त्यामुळं मिलिंद नार्वेकर यांना निवडून यायचं असेल तर त्यांना आणखी 8 आमदारांच्या मतांची गरज आहे. तसंच शेकापच्या जयंत पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटानं समर्थन दिलं आहे, त्यामुळं शरद पवार यांचे जे 12 आमदार आहेत आणि मवियाचे इतर आमदार यांच्या मतांची त्यांना गरज भासणार आहे. त्यात काँग्रेसचे जे अधिकचे आमदार आहेत ते कोणाकडे जातात आणि अजित पवार गटाचे आमदार किंवा युतीचे काही आमदार हे क्रॉस वोटिंग करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला मदत करतात का हे पाहावं लागेल. इतर पक्षांचे एकूण 9 आमदार आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांचीही मतं निर्णायक ठरतील, पण कोणाचे आमदार फुटणार हा खरा प्रश्न आहे. दुसऱ्या पसंतीची मतं आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे असलेली मतं यावर मिलिंद नार्वेकर यांचा विजय होऊ शकतो, पण शरद पवार गटानं जयंत पाटील यांना आपलं समर्थन दिलं आहे, त्यांना शरद पवार गटाच्या 12 आमदारांचं समर्थन आहे. शेकापचे आमदार समाजवादी पार्टी माकप यांची साथ त्यांनाही मिळू शकते आणि जर त्यांनी मदत केली तर 16 मतं त्यांना मिळू शकतात, तरीही 7 ते 8 मतं त्यांना बाहेरून मिळवावी लागतील. ही मतं त्यांना कुठनं मिळतात हे पाहावं लागेल. आणि इथंच मेक आहे, विधान परिषदेसाठी अर्ज मागे घेण्याची तारीख जी आहे ती 5 जुलैची आहे. कोणीही उमेदवारी जर मागे घेतली नाही तर निवडणूक अटळे, आणि जर ती निवडणूक झाली, मतं इथून तिकडं गेली, तर विधानसभा निवडणुकीच्या अगोदरच महाराष्ट्रामध्ये आणखी एक राजकीय भूकंप होऊ शकतो.